खंडणी शब्दावर जयंत पाटील ठाम. महाराजांनी लिहिलेल्या पत्रातही खंडणीचा उल्लेख. आताची खंडणी आणि तेव्हाची खंडणी दोन्ही अर्थ वेगळे. भाजपाचा इतिहास कच्चा. जयंत पाटलांनी सुनावलं. भव्या सरकारची ओळखच खंडणी म्हणून त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणी दिसेल. फडणवीसांची जयंत पाटलांवर टीका. मागितलेली खंडणी न मिळाल्यानं शिवरायांनी सुरतेची लूट केल्याचं जयंत पाटलांनी केलं होतं वक्तव्य. घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय हे समाजाला आवडत नाही. आम्ही पण अनुभव घेतलाय. मी चूक मान्य केली. गडचिरोलीतील जाहीर सभेत अजितदादांकडून पुन्हा चुकीची कबूल. पूजा खेडकर आयएएस सेवेतून बरखास्त. केंद्र सरकारची पूजा विरोधात मोठी कारवाई. पुढापुढीचं राजकारण बघता आता राज्यात मविया सरकार आलं पाहिजे. एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित. मंत्रालयात 11 सप्टेंबरला अजितदादांच्या उपस्थितीत बैठक. तोडगा न निघाल्यास 12 सप्टेंबरला पुन्हा आंदोलनाचा तुपकरांचा इशारा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पा विराजमान. बाप्पानं खूप लोकांना सद्बुद्धी देण्याची गरज. शिंदेंचं फडणवीसांचं साकडं. लालबागचा राजा आणि मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगाच रांगा. राज्यभरातील भाविक मायानगरीत दाखल. राजकीय नेत्यांसह कलाकार बाप्पांच्या चरणी लीन. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते बाप्पाची आरती. दगडूशेठला यंदा हिमाचल प्रदेशमध्ये जटोली मंदिराची प्रतिकृती. नेते आणि अभिनेत्यांच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन. राज ठाकरेंच्या घरी गणपतीचं आगमन. सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशीसह शशांक केतकरच्या घरी बाप्पा विराजमान.